मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोलचा मुद्दा हाती घेण्याचे संकेत दिलेत आणि याच मुद्द्यावर ते उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. जमा होणाऱ्या टोलच्या पैशांबद्दल त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात टोलवरून मनसेचं खळखट्याक आंदोलन सुरू होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. टोलचे पैसे राजकीय पक्षाच्या फंडात, टोलवरून राज ठाकरेंचा मोठा आरोप. त्या पैशाचं हे कुठल्याही राजकीय पक्षाच्या फंडामध्ये होणार असेल तर ते तुम्हाला आवडणार आहे का? टोलच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना भेटणार. महाराष्ट्रात वादात असलेल्या टोलच्या मुद्द्याला राज ठाकरेंनी पुन्हा एकदा हात घातलाय. टोलवरून आक्रमक भूमिका घेत हे पैसे जातात कुठे यावर राज ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. टोलचे पैसे राजकीय पक्षांच्या फंडात जात असल्याचा मोठा आरोप त्यांनी केलाय. कोणत्याही राजकीय पक्षांचं त्यांनी नाव घेतलेलं नसलं तरी आपल्यालाही ऑफर होती असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. टोलच्या मुद्द्यावरून ते शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. मी पैसे देतोय, माझं मत आहे हे पैसे माझे सरकारला गेले पाहिजे, बरोबर, ज्याच्यातनं सरकार काहीतरी नवीन काही योजना करू शकेल. पण मी पैसे देतोय ते कुठच्या तरी टोलवाल्याच्या खिशात जात आहेत हे तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे का? किंवा त्या टोलवाल्याला दिल्यावरती त्याचं परिवर्तन त्या पैशाचं हे कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या फंडामध्ये होणार असेल तर ते तुम्हाला आवडणार आहे का? विषय टोल नाही आहे, विषय टोल वसुली आहे. समजा एक रस्ता आहे, हा रस्ता तुम्हाला काय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडूया, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे बंद भरून झालेत की नाही झालेत? आपण येता जाता आपण टोल भरतो, बरोबर, आता सुरू होऊन किती वर्ष झाली मला सांगा. मग एवढ्या काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे नाही वसूल झाले? बरोबर की नाही? मग या सगळ्या गोष्टींची उत्तर मिळणार की नाही मिळणार? मी आता उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात काही टोल नाक्यांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळखट्याक आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकारकडे 10 मागण्या केल्या होत्या. पुढचे 15 दिवस मुंबईतल्या 5 एंट्री पॉईंट्सवर कॅमेरे असतील. हे कॅमेरे सरकारचे असतील. टोल नाक्यांवरती स्वच्छ प्रसाधन गृह असावीत. महिलांसाठी प्रसाधन गृहांची सोय प्रत्येक टोल नाक्यावर असावी. पिवळ्या रेषेमागे वाहन 4 मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबल्यास टोल आकारला जाऊ नये. रस्ते खराब असल्यास टोल भरला जाणार नाही. मुंबई एंट्री पॉइंट, वांद्रे सीलिंग एक्सप्रेसवेवर टोलची कॅगतर्फे चौकशी केली जावी. टोल नाक्याच्या परिसरातील नागरिकांना सवलतीच्या दरांमध्ये पास देण्यात यावेत. टोल नाक्यांवर तैनात असणारे कर्मचारी उर्मट असतात, त्यांच्याऐवजी सरकारी यंत्रणेचे कर्मचारी तिथे असावेत. टोल नाक्यांवर फास्टॅग चालला नाही तर एकदाच टोल भरायचा, परत टोल भरायचा नाही. 5 रुपये वाढीव टोल दरवाढ रद्द करण्यासाठी सरकारला 1 महिन्याची वेळ देण्यात आली आहे. प्रथम उपचारासाठी लागणारी सेवा, रुग्णवाहिका, क्रेन, प्रकाश यंत्रणा, पोलीस, अंमलदार, फोन हे टोल नाक्यावर असावे. यावर सरकारनं आश्वासन देऊनही बहुतेक मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. साधारणतः 2011-12 या कालावधीमध्ये मनसेनं टोल विरोधी आंदोलन सुरू केलं होतं. राज्यभरामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी टोल नाके बंद पाडले होते. टोलच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा टोल कंत्राटदारांच्या माध्यमातून गोळा होतो याची माहिती सुद्धा मनसेकडून सादर करण्यात आली होती. महामार्गावरच्या रस्त्यांचा दर्जा, त्यावरचे खड्डे, स्वच्छतागृहांची कमतरता आणि अस्वच्छता यावरही त्यांनी प्रकाश टाकला होता. साधारणतः 2012-13 आंदोलन शमलं आणि 2014 राज ठाकरेंनी पुन्हा टोलचा मुद्दा उपस्थित केला. मनसेच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रातले जवळपास 65% टोल नाके बंद झाल्याचा मनसेचा दावा. मनसेनं अनेकदा पाठपुरावा आणि आंदोलनं करूनही राज्यातला टोलचा मुद्दा काही सुटलेला नाहीये. त्यामुळे राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काय भूमिका जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.